ಕಾಯ್ಕ ಬಗೆ ಭಾಸ್ಕರ್ ಸ್ವಾಮಿ ಮಧುಗುರು ಪ್ರೇ ಹೀಗಿದೆ ಬೀಜ ಅದೇ ಕಲಿಮತ್ ಎಕೋಣಿಸೆ 83 ನಂತರ ಮಲ್ಲಾಪುರ ಗಾವಮಧ್ಯೆ ಹಾ ಮಹಾಪೂರ ಮನತಾಯ 30 ವರ್ಷಾನಂತರ ಸರ್ವಾಧಿಕ ಜಾಸ್ತ ಪಾನಿ ಆಣಿ ಹಾ ಮಹಾಪೂರದ ಏಕ ಮಲ್ಲಾಪುರ ಗಾವಲ ಸಂಪೂರ್ಣ ಗಾವ ಪಾನಿಯಮಧ್ಯೆ ಗೆಲೆ ಆಹೆ ಜನಜೀವನ ಸಂಪೂರ್ಣಪಣೆ ವಿಸ್ಕಳಿತ ಝಾಲೆ ಆಹೆ ಸಾಧಾರಣತ ಜುನೆ ಮಲ್ಲಾಪುರ ಆಣಿ ನವೆ ಮಲ್ಲಾಪುರ ಬಾಯ್ಡಿ ಗೆಲೆ ಆಶ್ರಯ ಮಿಳೂನ 210 ಕುಟುಂಬಗಳ ಸ್ಥಳಾಂತರ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಯ ವತಿನ ಆಣಿ ಮಲಾ ತ್ಯಾ ಗಾವತಿಲ್ ಜೆ ಯುವಕ ಮಂಡಳ ಜನತೆ ಕೌತುಕರ ವಾಟತೆ ಕಿ ತ್ಯಾನಿ जे जे काही जेवढे साहित्य त्या लोकांचं ठेवता येईल आणि त्यांना मदत करता येईल ती संपूर्णपणे टीम राबली ग्रामपंचायतच्या वतीनं आणि सर्व युवक मंडळी पण पाण्याचा फ्लो जास्तच आहे वाढतच चाललेला आहे साधारणतः आता जुनगावमध्ये संपूर्णपणे जुनगाव पूर्णपणे पाण्यात झालेला आहे शेतीचं अत्यंत नुकसान झालेलं आहे जनावरांची हालत सुद्धा अतिशय वाईट आहे चाऱ्याची व्यवस्था अजून झालेली नाही ग्रामपंचायतीनं फक्त राहण्याची आणि जेवणाची सोय झालेली आहे प्रशासकीय पातळीवर जितक्या प्रमाणात मदत यायला पाहिजे 2005 तुलनेत ती आलेली 2005 टायमाला देखील असा पूर चढाव नव्हता पण असा आलेला होता शासनाने याची दखल घेऊन ममदापूर जुनं ममदापूर हे संपूर्ण पूरग्रस्त आहे त्यामुळे याची तरतूद करायला हवी होती 1983 थोड्या प्रमाणात लोकांना प्लॉट दिले पण ते प्लॉट देखील अपुऱ्या प्रमाणात देण्यात आलेले आहेत त्यामुळे अजून देखील लोकांचे त्याच ठिकाणी राहतात आणि हे सर्व जर बघितलं तर असं जर साला दरवर्षीप्रमाणे राहत आलं तर मोठं नुकसान आणि मला वाटतं जुनगाव संपूर्णपणे मी नेसनाभूत वाहिन्याच्या स्थितीत आता झालेलं आहे मला आता व्हॉट्सअपवरती फोटो आहेत की घराची देखील पडझड त्या ठिकाणी चालू झालेली आहे आणि सगळं म्हणजे शेतीचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे आणि लोकांचं जे धान्य आहे ते देखील मला वर्षभर जे धान्य जपून ठेवलं ते देखील आता या ठिकाणी यामध्ये भिजलेलं आहे आणि संपूर्ण नुकसान जे झालेलं आहे आणि यामध्ये शासनानं अतिशय तातडीनं मदत देणं गरजेचं आहे लोकांच्या समस्या सोडवणं गरजेचं आहे या अडचणीच्या अवस्थेमध्ये सरकारनं या ठिकाणी संबंधित अधिकारी उपलब्ध करून प्रशासकीय असतील अधिकारी असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील तर लोकांना धीर दिला पाहिजे कारण त्यांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे त्यांचं संपूर्ण जे कुटुंब आहे त्यात विवाह झालेलं आहे एखाद्याच्या घरामध्ये वारल्यानंतर कसं होतं तशी परिस्थिती आज प्रत्येकांच्या घरामध्ये निर्माण झाली आहे आणि या संपूर्ण 210 कुटुंबांचं अवस्था अतिशय बिकट आहे याची सरकारने नोंद घ्यावी ग्रामपंचायतच्या वतीने जे काय सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी धन्यवाद देतो तसेच युवकांनी देखील सहकार्य मोठं केलं आहे पण पाण्याचा फ्लो जास्त असल्यामुळे युवकांनी पाण्याच्या कडला सेल्फी घेऊन किंवा पाण्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करू नये ही एक विनंती मी माझ्या वतीने करतो तर हा महापूर याच्यासाठी कधी आला होता काय म्हणून याच्या अगोदर 2005 महापूर आला आहे 83 मी ऐकला आहे पण हा सर्वात जास्त प्रमाणात आहे महापूर जे पूरग्रस्त आहेत सर त्यांचे तुम्ही कशा पद्धतीने व्यवस्था करता पूरग्रस्तांच्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीकडून गंजी केंद्राची इथं सुरुवात केली आहे शाळेत परत त्यांची राहण्याची सोय असू दे किंवा जनावरांना तिथनं हलवण्यात आलंय कोणी आज तिथं नाही आहे किती कुटुंबाचं स्थलांतर केलंय जवळजवळ 200 कुटुंबांचं स्थलांतर केलंय जनावर किती आहेत जनावर टोटल 250 त्या जनावरांच्या चाऱ्याची वगैरे सोय काय झाली जनावरांच्या चाऱ्याची अजून तर सोय झालेली नाही तर जे स्थलांतर लोक झालेत की ज्यांचं जे अंतरुण पांघरुण अजून कमतरत आहे त्याच्याबद्दल काय उपाययोजना असतात त्याच्यासाठी तर आता देतो पाठवतो अशी आश्वासन आहेत पण अजून तर काय आम्हाला पोहोचलेलं नाही काही ग्रामपंचायत वतीनं तुमच्या कुठले कार्य तुम्ही चालू केलं
ग्राम पंचायती करून आम्ही म्हणजे आता एक वेळचा नाश्ता असू दे किंवा काय असू दे आपल्यापर्यंत जेवणाची पूर्ण व्यवस्था केली आम्ही. तो कुठल्या कुठल्या अधिकाऱ्यांनी भेट वगैरे दिली असेल काय असं काय नाही? संबंधित तर फक्त तहसीलदार, तलाटी, नोडल अधिकारी येऊन गेले, ग्रामसेवक, आरोग्य अधिकारी यांची भेट झाली. आरोग्याची काय समस्या निर्माण वगैरे काय? अजून तरी काय आरोग्याची समस्या नाही आहे. पिण्याच्या पाण्याची सोय कशी आहे? पिण्याच्या पाण्याची सोय उत्तम आहे, काय अडचण नाही. नदीचं जरी बरे झालं असलं बंद झालं असलं तरी आपली बोरवेलची सोय आहे, त्यामुळं पाण्याची काय अडचण नाही आहे. पूर्णच हनुमान मंदिर बघी विशेष झालंय. हनुमान मंदिर आता ते बुडालं पाक.